आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंदिरा गांधी हॉस्पिटल जवाहर कारखान्याला चालवण्यास द्या, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी. इचलकरंजी येथील सध्या बंद अवस्थेत असलेले इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल जवाहर साखर कारखान्यामार्फत चालवण्यास द्या, अशी मागणी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. साखर कारखान्याच्या जनरल सभेमध्ये सभासदांनी जवाहर साखर कारखान्यामार्फत इचलकरंजी IGM चालवण्यास द्यावी अशी मागणी केली होती. या मागणीला सर्व सभासदांनी मंजुरी दिलेली आहे. त्याच्याच आधारे कारखान्याच्या माध्यमातून आम्ही इचलकरंजी IGM हॉस्पिटल व्यवस्थितपणे चालवू असा दावा करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी हे हॉस्पिटल जवाहर कारखान्यात चालवण्यास द्यावे अशी मागणी प्रांताधिकारी, इचलकरंजी नगराध्यक्ष तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावेळी इचलकरंजी विधानसभा काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. IGM दवाखाना जो इचलकरंजी नगरपालिकेचा आहे, इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, ते अलीकडच्या या 3-4 वर्षामध्ये बंद अवस्थेत असल्यासारखंच आहे. तिथं कसलीही काही आरोग्य सेवा नाही आणि त्यामुळं त्या हॉस्पिटलमध्ये चांगली सेवा मिळावी अशा पद्धतीच्या मागण्याने आंदोलन आम्ही सगळे वारंवार करतो आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून तिथं आरोग्यसेवा द्यायच्याऐवजी हे हॉस्पिटलच शासनाकडे वर्ग करायचं काम इथल्या नगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी आणि आमदारांनी केलं आणि हॉस्पिटल वर्ग करूनसुद्धा तिथं काही सरकारकडूनसुद्धा काही तिथं सुविधा मिळाल्या नाही. अशा या परिस्थितीत जनतेचा खूप मोठा राग या सगळ्या प्रशासनावर, नगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांच्यावर आणि शासनावर आहे. या सगळ्यावर पर्याय म्हणून जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ते हॉस्पिटल चालवायला घ्यावं, दीर्घ मुदतीनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या आरोग्य सेवा द्याव्यात अशी मागणी जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये तिथं झाली आणि वार्षिक सभेमध्ये एकमुखानं सभेनं मान्यता दिली आणि जवाहर कारखान्याने IGM चालवायला घ्यावं अशी मागणी त्याच्यामध्ये झाली. जवाहर कारखान्यानं हॉस्पिटल मागायचं म्हणजे तिथली जागा जमीन आम्हाला काय नको आहे. ती जागा जमीन इमारत ती सगळी नगरपालिकेच्याच मालकीची आहे, तशीच राहू दे. त्याची सेवा लोकांची करायसाठी म्हणून त्याला आवश्यक असेल ते तिथं बाकीचे स्टाफ नेमणूक, डॉक्टर नेमणूक, चांगली औषधं आणणं, चांगली उपकरणं आणणं हे सगळं आम्ही कारखान्याच्या वतीनं करू. हॉस्पिटल उत्तम पद्धतीनं चालू, महाराष्ट्रातलं एक चांगलं हॉस्पिटल म्हणून या हॉस्पिटलचं नाव करू. या हॉस्पिटल चालवायला जो काय खर्च येईल गोरगरिबांच्या औषधोपचाराचा आणि बाकीचा दवाखाना चालवायचा तो सगळा खर्च जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा करेल. त्यात काय नुकसान आलेल ते 100% जवाहर कारखाना त्याची परिपूर्ती करेल आणि चालवेल. एक चांगलं हॉस्पिटल चालवायसाठी जनता जनार्दनांच्या, कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या, रिक्षावाले असतील, टेम्पोवाले असतील, छोटे उद्योजक असतील, ढकलगाडीवाले असतील, झोपटपट्टीत राहणारे असतील, सगळ्या कारखान्यातले इंडस्ट्रीतले कामगार असतील यांच्यासाठी ते निर्माण झालेलं हॉस्पिटल आहे. ते चालत राहायला पाहिजे, चांगल्या सुविधा मिळायला पाहिजेत यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि ते जर शासनानं आणि नगरपालिकेनं आम्हाला दिलं तर उत्तम सेवा या सगळ्यांना मिळेल, कारखान्याच्या सभासदांना मिळेल, कारखान्यांच्या सेवकांना मिळेल. सगळ्यांना आम्ही चांगलं हॉस्पिटल चांगलं उत्तम सेवा देऊ शकू त्यासाठी मागणी घेऊन आम्ही आलो.